अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादर दुनिया में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। श्रीनगर के इलाके में जॉय ई बाइक शोरूम का शानदार इफ्तिताह एमपी हेमंत पाटिल के हाथों अमल में आया। नांदेड़ शहर के इंद्रजीत कॉम्प्लेक्स डीएड कॉलेज खदीम गेट के करीब श्रीनगर इलाके में जॉय ई बाइक शोरूम का शानदार इफ्तिताह हिंगोली जिले के एमपी हेमंत पाटिल के हाथों अमल में आया। वाजे की जॉय ई बाइक चलाते वक्त ग्राहकों को किसी भी तरह से कोई पेट्रोल और डीजल पर खर्च नहीं करना पड़ेगा और ना ही इस गाड़ी से कार्बन डाइऑक्साइड गैस खारिज होती है, जिसके सबब ये गाड़ी चलते वक्त माहौल में भी आलूदगी नहीं होती है। बस इस गाड़ी में बिठाई गई बैटरी को चार्ज करना पड़ता है, जिसके सबब ये गाड़ी बगैर पेट्रोल और डीजल के चलने लगती है। जॉय ई बाइक शोरूम के मालिक धर्मराज दिगंबर सरोदे रमन धर्मराज सरोदे ने लोगों से अपील की है कि एक बार वो इनके शोरूम में विजिट दे और आलूदगी से पाक जॉय ई बाइक का लुत्फ उठाए। आज नांदेडमध्ये जॉय ई बाईकचं शोरूमचं उद्घाटन झालेलं आहे आणि नावाप्रमाणेच अतिशय आनंददायी अशा पद्धतीचं हे वाहन आहे, ज्याच्यामधनं कुठल्याही प्रकारचा आवाज होत नाही, कुठल्याही प्रकारचा कार्बन डायऑक्साईड सोडल्या जात नाही, प्रदूषणमुक्त असं हे वाहन आहे। आपण बघताय की शहरामध्ये गर्दीमुळे आपण 20 ते 30 पेक्षा जास्त जोरामध्ये वाहन चालू शकत नाही आणि निश्चित हे वाहन शहरामध्ये अतिशय आवश्यक आहे। माझं सर्व पालकांना आवाहन आहे की आपण आपल्या कॉलेजामध्ये शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना जर कुठलं वाहन घ्यायचं असेल तर आपण ई जॉय बाईक घ्या, जेणेकरून जास्त जोरातसुद्धा मुलं वाहनं चालू शकणार नाहीत आणि अतिशय कमी पैशामध्ये केवळ 7 पैशामध्ये 7 पैसे पर किलोमीटर असं हे ॲव्हरेज आहे आणि ही जर गाडी आपण घेतली तर या देशातलं प्रदूषण, आवाजाचं ध्वनी प्रदूषण हे सगळं कमी करण्यामध्ये आपण निश्चितच हातभार लावाल। मनापासून माझ्या शुभेच्छा। थँक्यू। जॉय ई बाईक जे शोरूम या ठिकाणी माझ्या मुलांना काढलेलं आहे रमण सरोदे, त्याच्याबद्दल पहिल्यापासून मी वाचत होतो आणि बघत होतो, त्याचा अभ्यासही केला आणि शेवटी त्या आमच्या मुलानं मला एक प्रस्ताव दिला की असं असं आपण करूयात का बाबा। तर मी म्हटलं बाबा पूर्ण स्टडी केल्याशिवाय जाणार नाही या गोष्टीसाठी, या ई बाईकची जॉय ई बाईकची स्टडी करण्यामध्ये, मग ती नेटवर असू द्या की वर्तमानपत्रातली असू द्या की अजून वेगळ्या ठिकाणची असू द्या, त्याची पूर्ण खात्री करण्यासाठी आम्हाला कमीत कमी 3 महिने लागले आणि ज्यावेळेला आम्ही स्वतः त्याची प्रॅक्टिकली त्याची हे घेतली बडोद्याला आणि पुण्याला आणि त्यावेळेला खात्री पटली की अत्यंत उपयुक्त गाडी आहे आणि कुठल्याही भारी भारी कंपन्या जरी आल्या त्या कॉम्पिटिशनमध्ये तर त्या टिकणार नाहीत याची जेव्हा खात्री आम्हाला झाली त्यावेळेला हे शोरूम काढण्याचा किंवा डिस्ट्रीब्युटरशिप घेण्याचा आमचा मनोदय झाला आणि ते सर्वांच्या कृपेनं सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही आज हे सुरू करत आहोत आणि सर्व जनतेची आम्हाला साथ मिळेल याच्याबद्दल आम्हाला दोघांना खात्री आहे आणि जरूर जरूर याच्यापुढे अगदी आता तुमच्या समोरच 3 बाईक 2 दिवसामध्येच गेल्या, पुढेही जातील, मित्रमंडळी खूप आहे आणि एकदा का बाजारामध्ये गाड्या आल्या तर माऊथ जी पब्लिसिटी आहे ती सर्वात महत्त्वाची आहे आणि माऊथ पब्लिसिटी होणारच आहे आणि त्याच्यामुळे ही त्याच्यामध्ये खूप फंक्शन आहे, बोलण्यासारख्या गाडीमध्ये भरपूर आहे, नवीन व्हर्जन्स आहेत, कुठलाही लायसन्सची गरज नाही, कुठलंही पोल्युशन नाही किंवा कुठलंही रजिस्ट्रेशन नाही, RTOचा तापच इथून जाणार आहे आणि मेंटेनन्सच्या बाबतीत म्हणाल तर अगदी लो मेंटेनन्स, तुम्हाला मेंटेनन्सची सर्व्हिसिंगची गरज नाही, ऑइलची गरज नाही, पेट्रोलची गरज नाही, नो फ्युअल आणि त्याच्यामुळे ही गाडी चालेल मी मानतो आणि म्हणूनच याच्यापुढे आपल्या सर्वांच्या सदिच्छेनं आशीर्वादानं किंवा रमणला सहकार्यामुळे हे आम्हाला नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ आणि हे जे शॉप आहे शोरूम आहे हे अगदी नावारूपाला एखाद्या वर्षामध्ये अगदी नंबर 1 राहील याची मी आपल्याला खात्री देतो। हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है, एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे।
प्रॉपरेटर हाफिज मदरुल्ला बेग, अदर बेग अलबरकात, होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायर बोर्ड दिगलू नाका नांदेड़। नानेवड़ न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है।